ख्रिस्त जन्मोत्सवाचा आनंद जगातले सगळे लोक घेत आहेत, परंतु प्रभू ख्रिस्त ज्या उद्देशाने या जगामध्ये आला, जर तो उद्देशच आम्ही विसरलो तर अनेक वर्ष ज्या पद्धतीने नाताळाचा आनंद लोक साजरा करत आहेत तशाच पद्धतीने करणार आहे. अनेक भागांमध्ये आम्ही पाहिलं की एक सण द्यावा किंवा एक उत्सव द्यावा, इतर धर्मीय लोकांना ज्या पद्धतीचे सण आहेत त्या पद्धतीचा आणखीन एक सण आपल्यामध्ये असावा यासाठी ख्रिस्ताचा जन्म नाही. देवानं येशूला आपल्या एकुलत्या एक पुत्राला या जगामध्ये एका विशेष प्रकारच्या उद्देशानं पाठवलेला आहे. देव मरत नाही, त्याच्याकडे अनंत कालचं जीवन आहे, म्हणून तो देव आहे. मग येशू ख्रिस्त या जगामध्ये तो आला, तो मेला, त्याला कबरेत ठेवलं, तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला. या सगळ्या घटनेच्याद्वारे देवाला नेमकं काय साध्य करायचं आहे, का प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आला, जर ती गोष्ट आम्हाला समजली तर आमचा नाताळ आहे. अन्यथा आम्ही आंधळेपणानं किंवा अंधश्रद्धेनं या ठिकाणामध्ये सण साजरा करणार आहोत. आणि म्हणून बायबल पण आम्हाला सांगतं, तुम्ही सण साजरा करा पण तो सात्विकपणे आणि खरेपणानं करा. अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगतो, त्या तारखेवरून पण वाद करण्यात काही अर्थ नाही आहे. 25 तारखेला जन्म झाला का, डिसेंबर महिन्यात जन्म झाला का, निश्चित 25 तारखेला तो नाही. अभ्यासकानं एक नवीन तारीख किंवा त्यांनी अभ्यास करून एका तारखेचा शोध लावला, या तारखेला जास्त थंडी आहे आणि म्हणून त्या दिवशी त्याचा जन्म झालेला असावा असं अभ्यासकांचं मत आहे. पाश्चिमात्य देशांमध्ये महिनाभर तो सण साजरा करतात. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, पुष्कळ याच गोष्टीमध्ये वाद आहेत, सण साजरा करावा का करू नये, परंतु ख्रिस्ताला ओळखणं, येशू ख्रिस्त जगामध्ये का आला ती ओळख करून घेणं या निमित्तानं आपलं ठरणार आहे. त्या निमित्तानं ख्रिस्ताची ओळख होणार आहे. आणि एकदा का ख्रिस्ताची ओळख झाली मग येशू ख्रिस्ताच्या जन्माचा आनंद आम्हाला होणार आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म, त्याचा आनंद साजरा केला जाणं गरजेचं आहे. मग कशासाठी तो जगामध्ये आला, का मानव रूप धारण करून तो जगामध्ये त्याने प्रवेश केला, एक वचन पुन्हा आपण त्या वचनाकडे जाऊया. योहानाचं शुभवर्तमान आणि त्याचा 3रा अध्याय त्याचं 16 वचन, योहानकृत शुभवर्तमान 3रा अध्याय आणि त्याचं 16 वचन, ज्या ठिकाणामध्ये येशू ख्रिस्ताचं या पृथ्वी तलावरचं आगमन कशासाठी झालेलं आहे त्या संबंधानं उल्लेख त्या ठिकाणात करण्यात आलेला आहे. देवाने जगावर एवढी प्रीती केली त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल. सार्वकालिक जीवन काय आहे, कोणतं सार्वकालिक जीवन आहे, काय अपेक्षा आहे? आणि पवित्र शास्त्र सांगतं, येशूला देवानं जगामध्ये, पित्यानं त्याला जगामध्ये पाठवण्याचा उद्देश काय, सार्वकालिक जीवनाची माहिती व्हायला पाहिजे. काय सार्वकालिक जीवन आहे आणि ते आहे का? जे जीवन आम्ही पृथ्वी तलावरचं जगतो ना, ते 60, 70, 80 वर्ष, कोणी 100 वर्ष, कोणी 150 वर्ष, म्हणजे ते अनंतकालिक नाही. म्हणजे जन्माला आलेला प्रत्येक व्यक्ती मरतो आणि मेलेल्या व्यक्तीबद्दल त्याच्यानंतर भविष्यात त्याचं काय होतं, म्हणतात स्वर्ग आहे, आहे का नाही कोणाला खात्री आहे, कोणी पाहिला स्वर्ग, मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. मग अनेक गोष्टी अनुत्तरित राहतात. मग कोणीतरी असा एक व्यक्ती आहे, त्या व्यक्तीला दाखवणं गरजेचं होतं की मेल्यानंतर पण पुनरुत्थान असतं आणि पुनरुत्थानानंतर अनंत कालचं जीवन असतं. नीट समजून घ्या, येशू या जगामध्ये येऊन ज्या लोकांना मरणाची भीती वाटते ना, मरणाच्या भयानं लोक जीवन जगत आहे, यांना मरणातनं बाहेर काढून जगायचं कसं, तो जगण्याचा उद्देश त्यांना समजावून सांगण्यासाठी तो आला. पृथ्वी तलावरचं आमचं आयुष्य मर्यादित आहे, शास्त्र सांगतं त्याप्रमाणे 60-70 वर्ष, कोणी 40 वर्ष जगेल, कोणी 10 वर्ष, कोणी 1 दिवसातच मरून जाईल. परंतु मृत्यू हा मनुष्याच्या जीवनामधलं अंतिम सत्य आहे. पण खरं सत्य कोणतं आहे, जो स्वर्गामध्ये आहे ना तो अनंत काळासाठी जिवंत राहतो, तो मरत नाही, हे सिद्ध करावं लागणार होतं. मग स्वर्गातला कोणीतरी आल्याशिवाय ते सिद्ध पण होणार नव्हतं.
कारण जेवढे संदेष्टी या जगामध्ये येऊन गेले सगळे जण मेले. एलिया सोडून एलिया स्वर्गामध्ये उचलला गेला. हनुकाचं पण उचललं जाणं झालं. मोशे पण त्या पर्वतावरती मेला, त्याचं शरीर नेलं. परंतु पुनरुत्थानाच्या बाबतीमध्ये किंवा एक मेल्यानंतर जीवन आहे याचं सिद्ध करणाऱ्या गोष्टी जगामध्ये अस्तित्वात नव्हत्या. बायबलमधलं जे अंतिम सत्य, सार्वकालिक जीवन, अनंत कालचं जीवन. मग पृथ्वीवरचं मर्यादित असणारं जीवन आणि ते मर्यादित जीवन आम्ही जगत असताना आम्हाला अनंत कालच्या सार्वकालिक जीवनाकडं आमचं लक्ष लागावं आणि त्याच्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त या पृथ्वी तलावरती आला. आणि बायबल सांगतं 33 वर्ष त्यांना सेवा केली. 33 वर्षानंतर त्याला वधस्तंभी खेळण्यात आलं आणि मग तो कबरेमध्ये गेला आणि कबरेतनं पुनरुत्ती झाला. आणि मग आता त्याची लोक घोषणा करत आहे, येशू ख्रिस्त पुनरुत्ती झाला. म्हणजे जन्माला येण्याचा त्याचा उद्देश काय होता? मरणानंतर पण एक जीवन आहे आणि ते जीवन जगण्यासाठी ख्रिस्त जसा जगला तसा मला जगावं लागणार आहे. कोणाला पुनरुत्थानाची आशा आहे, कोणाला सार्वकालिक जीवन आहे, मग ख्रिस्ताला कॉपी केली पाहिजे आम्हाला. मग प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आला, सार्वकालिक जीवन कसं मिळवायचं आहे, अनंत कालचं जीवन कसं मिळवायचं आहे. आणि ते अनंत कालचं जीवन आहे, मरणानंतरचं जीवन आहे. मेल्यावर पण आम्ही पुनरुत्थित होणार आहोत. जसं बायबल सांगतं ना, जितके ख्रिस्त येशूमध्ये मेले त्याच्यावर विश्वास ठेवून मेले आणि ते ख्रिस्ताबरोबर पुन्हा पुनरुत्थित केले जाणार आहे. मग कुठल्या काळासाठी? अनंतकालिक जीवन जे सार्वकालिक आहे, जे कधी नष्ट होत नाही असलं सार्वकालिक जीवन, जे ख्रिस्तानं पुनरुत्थित होऊन दाखवलेलं आहे. देवाचा उद्देश किती सुंदर आहे. तो कशासाठी आला? देवानं पुत्र जगामध्ये कशासाठी दिला? सार्वकालिक जीवन समजावं. काय सार्वकालिक जीवन आहे? मग ते सार्वकालिक जीवन काय आहे, कोणाला मिळणार आहे, सार्वकालिक जीवनाची व्याख्या काय? योहानाचं सुवर्तमान आणि त्याचा 17वा अध्याय आणि त्याचं 3रं वचन आम्ही वाचणार आहोत. योहानकृत सुवर्तमान 17वा अध्याय आणि त्याचं 3रं वचन. सार्वकालिक जीवन हेच आहे, सार्वकालिक जीवन हेच आहे की तू जो एकच खरा देव त्या तुला व ज्याला तू पाठविले, ज्याला तू पाठवलं त्या येशू ख्रिस्ताला त्यांनी ओळखावे. कोणाला सार्वकालिक जीवन मिळणार आहे? सगळ्याला तर वाटतं मेल्यानंतर आमचं पुनरुत्थान व्हावं, प्रभू येशू ख्रिस्त ढगावरती बसून आल्यावर आणि आम्ही पण त्याच्यावर उचलले जावं. सगळ्याला ते मिळणार आहे का? सगळे स्वर्गाच्या राज्यामध्ये जाणार आहेत का? नियमित चर्चला जाणारे लोक स्वर्गाच्या राज्यामध्ये जाणार आहेत का? तिथं ते पोहोचणार आहेत का? त्या लोकांसाठी स्वर्ग आहे का? नाही. त्या भ्रमामध्ये राहू नका. चर्च मंदिर ज्या पद्धतीने तुम्हाला एक थिएटर असतं ना, त्या थिएटरमध्ये जाऊन बसतो तसं काही लोक मंदिरामध्ये जाऊन बसत आहे. फक्त मनाला काहीतरी वेगळं वाटावं. तिथं असतं जगिक जीवन, इथं असतं आध्यात्मिक जीवन. पण आध्यात्मिक जीवन खरं जीवन कोणतं आहे? पवित्र शास्त्र काय सांगतं माहिती का? ज्याला एकाच देवाची ओळख आहे, ज्याला एकच देव माहिती आहे. मग कोण आहे? तुमच्याकडे अनेक देव असतील. कोणी बायकोला केलं, कोणी पैशाला केलं, कोणी नवऱ्याला केलं, कोणी लेकरांना देव केलं, कोणी आपल्या संपत्तीला, कोणी आरोग्याला देव केलेला आहे. तुमचे देव तर असंख्य आहेत. काही लोकांनी व्यसनाला देव केले, सकाळी उठल्यापासून त्याच्या मागे लागलेले आहेत. काही लोकांनी आपल्या स्वभावाला देव केलेले आहे, त्याची उपासना करत आहे. मग खऱ्या देवाची ओळख ते विसरून गेलेले आहेत. कशासाठी जगामध्ये आला? काही लोक म्हणतात पैसा कमवण्यासाठी, नाव कमवण्यासाठी, विद्वत्ता कमवण्यासाठी, प्रतिष्ठा कमवण्यासाठी. आणि येशू काय म्हणतो? मी आलो ते तुम्हाला सार्वकालिक जीवन देण्यासाठी. मग सार्वकालिक जीवन मिळवायला पाहिजे तर काय केलं पाहिजे? तुमच्याकडे ते सार्वकालिक जीवन आहे का? आता पृथ्वी तलावरच ते ठरलं जाणार आहे कोणाकडे सार्वकालिक जीवन आहे, कोण अनंतकालिक जीवनासाठी सिद्ध आहे, कोणाला ते मिळणार आहे. शास्त्र काय सांगतं? ज्याला एकाच देवाची ओळख पटलेली आहे, माझ्या समोर तुला अन्य देव नसोत. जर तुमच्याकडे अनेक प्रकारची दैवत आहेत, अनेक देवांची उपासना तुम्ही करत आहात, अजूनही तुम्ही सूर्याची उपासना करत आहात, अजूनही तुम्हाला आमोशा पौर्णिमेची भीती वाटते, अजूनही तुम्हाला या जगामध्ये सैतानाच्या शक्तीची आणि त्याच्याविषयी तुम्हाला भीती वाटत आहे, मग खऱ्या देवाची ओळख तुम्ही विसरलेला आहे. शास्त्र सांगतं जगामध्ये जो आहे त्याच्यापेक्षा तुमच्यामध्ये आहे तो सामर्थ्यवान आहे. मग ख्रिस्ताची ओळख व्हायला पाहिजे, देवाची ओळख व्हायला पाहिजे.
सार्वकालिक जीवन हेच की जे काय लिहिले वाच बरं सार्वकालिक जीवन हेच आहे की तू जो एकच खरा देव त्या तुला व ज्याला तू पाठवलं त्या येशू ख्रिस्ताला त्यांनी ओळखावे. येशूला ओळखलं पाहिजे. येशूला जगामध्ये पाठवण्याचा उद्देश काय? तुम्हाला सार्वकालिक जीवन मिळावं. मग सार्वकालिक जीवन कोणाला मिळेल? ज्याला ख्रिस्ताची ओळख झालेली आहे. अनेक लोकांना अजूनही ख्रिस्ताची ओळख झालेली नाहीये. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त काना गावामध्ये गेला. त्या लग्नाला त्याला निमंत्रण होतं. येशूची आई पण त्या ठिकाणामध्ये उपस्थित होती. सुंदर लग्न सोहळा पार पडला. त्यानंतर द्राक्षरस संपला. येशूची ओळख होणं काय ते मी तुम्हाला सांगत आहे. द्राक्षरस संपल्यावर ते लोक मरियेकडे गेले आणि सांगितलं की पहा द्राक्षरस संपलेला आहे. मरिया त्यांना येशूकडे घेऊन गेली. प्रश्न उपस्थित हा होतो, मरियेनं असं कोणता चमत्कार केला होता, मरियेनं असा कोणता उपदेश केला होता की लोक मरियेकडे त्या ठिकाणामध्ये गेलेले आहेत, मरियेकडे पोहोचले. येशू ख्रिस्त काना गावात होता. मग मरियेचं नेमकं स्वरूप काय होतं? का मरियेकडे गेलेले आहेत? कारण त्यांना येशूची ओळख झालेली नव्हती. तो कोण आहे? तो खरा देवाचा पुत्र आहे. त्याच्याद्वारे उद्धार आहे, त्याच्याद्वारे तारण आहे, त्याच्याद्वारे सुटका आहे. पण तरी सुद्धा लोक मरियेकडे गेलेले आहेत. अजून पण अशाच पद्धतीची परिस्थिती जगामध्ये आहे. खऱ्या उद्धारकाकडे लोकांचं दुर्लक्ष आहे. परंतु आम्ही पाहतो की ते मरियेकडे गेले तसे पुष्कळ लोक वेगवेगळ्या लोकांकडे जात आहे. कोणी बिशपकडे जातं, त्याच्या कानात जाऊन काहीतरी सांगतं, कोणी पाळकाच्या कानात जाऊन सांगतं. परंतु मरिया या लोकांना येशूकडे घेऊन गेली आणि येशू काय म्हटला? बाई तुझा माझा काय संबंध? त्यांना स्पष्ट सांगितलं, या लोकांना माझी गरज आहे. यांनी मला ओळखलं पाहिजे. त्यांनी तुझी ओळख करून घेतली, पण त्यांनी माझी ओळख करून घेतली नाही. आम्ही जगामध्ये एकमेकाच्या ओळखी करून घेतल्या, पण ख्रिस्ताची ओळख आम्हाला झाली आहे का? तो आला जगामध्ये सार्वकालिक जीवन देण्यासाठी, परंतु तरी सुद्धा अनेक लोकांना ख्रिस्ताची ओळख झालेली नाही. आणि जर ख्रिस्ताची ओळख झाली ना, मग तुमचं रूपांतर होतं. आणि ते घडलं प्रियांनो. तसं काय घडलं माहिती का त्या ठिकाणामध्ये? बायबल सांगतं ज्यास येशूनं तिला रागवलं ना, त्यास ती या लोकांना येशूकडे घेऊन गेली. काय? हा जे सांगल ते तुम्ही करा. ख्रिस्ताची ओळख होण्यासाठी जे तो सांगतो ते तुम्हाला केलं पाहिजे. आम्ही जे सांगितलं नाही ते करत आहोत. घराला तारा लावला, रंगरंगोटी केली, जाऊन लोकांना भेटी दिल्या. ख्रिसमसला, ख्रिसमसच्या दुसऱ्या दिवशी कुठंतरी पिकनिकला गेलो. का तर आमचा ख्रिसमस आहे, आमचा ख्रिसमस आहे. कोणी सांगितलं तुम्हाला पश्चाताप करा म्हणून सांगितलं येशून? पश्चाताप केला का? जीवन परिवर्तन व्हायला पाहिजे. येशून काना गावात ते सांगितलं. द्राक्षरस संपल्यावर तो काय म्हटला माहिती का? दगडी रांजण रिकामी करा. याचे हे दगडी रांजण पाण्यानं काटोकाट भरा. हा जमाला रिकामी होणं गरजेचं आहे. ख्रिस्ताची ओळख झाल्यावर सगळ्यात मोठं परिवर्तन काय? तर माझं जीवन रिक्त होतं. यातला राग, द्वेष, लोभ, मत्सर, वासना ते बाहेर टाकलं जातं. अनेक वर्ष अंतकरणामध्ये राग असेल, कधी कुणाचं तोंड पाहिलं नसेल, कित्येक वेळा त्या एखाद्या व्यक्तीला पाहिल्यावर त्या आमचं आणि डोकं फिरत असेल. पुष्कळ गोष्टी आमच्यामध्ये आहेत. वर्षानुवर्ष आम्ही व्यसन करत आहोत. वर्षानुवर्ष आमचं परिवर्तन नाही. रूपांतर होण्यासाठी रिक्त व्हा. ख्रिस्ताची ओळख ज्याला झाली तो रिक्त होतो प्रियांनो. जसं जक्कई येशू समोर रिक्त झाला. कुणाचं कुभांडानं घेतलं असेल चौपट परत करून टाकतो. अर्धद्रव्य गरीबाला देतो. व्यभिचारी स्त्री प्रभू येशू ख्रिस्ताकडे रिक्त झाली. बाई तुझ्या नवऱ्याला बोलून आण, महाराज माझ्याकडे नवरा नाही. रिक्त झाली ती. लपवाछपी नाही तिने केली. अनेक लोक लपवाछपी करत आहेत. पश्चाताप करण्याच्या ऐवजी त्यानं पापाच्या मोबदल्यामध्ये दान धर्म केलेला आहे. जास्त दान करतो. कोणी सांगितलं जास्त दान? तू आपलं शरीर जिवंतपणे जाळण्यासाठी दिलं तरी तो म्हणतो तुझा उपयोग नाही, काही तुझा फायदा नाही. मुख्य भाग काय आहे? तुझं परिवर्तन व्हायला पाहिजे. सार्वकालिक जीवन म्हणजे ख्रिस्ताची ओळख होणं. आणि तो म्हणतो मी सार्वकालिक जीवन देण्यासाठी आलो. मग सार्वकालिक जीवन देण्यासाठीच ओळख व्हायला पाहिजे. नेमकं ख्रिस्त काय हे ओळखायला पाहिजे. तो देवाचा पुत्र आहे. शास्त्र सांगतं ज्याला पुत्र मिळाला त्याला जीवन मिळाला.
पुत्र मिळाला पाहिजे प्रियांनो, आणि हा पुत्र असाच मिळत नाही, या पुत्रासाठी त्याच्या चमत्कारासाठी अनंत काळच्या जीवनासाठी स्वतःमध्ये बदल होणं गरजेचं आहे. पूर्वी सारखा मी असता कामा नये. व्यभिचारी स्त्री परत ती तिच्या नाव त्या घरामध्ये असणाऱ्या पुरुषांकडे गेली नाही. तुम्ही त्यांना आता चर्चमध्ये साजरा करता, थिएटरमध्ये जाता, तुम्ही चर्चमध्ये जाऊन आणि एकमेकाला हॅपी ख्रिसमस करता. बरेच लोक दारूच्या गुत्त्यावरती जातात, बरेच लोक नाताळ सुखाचा जाव करतात, पुन्हा कुठंतरी व्यभिचार करायला जातात. एक नवरा त्याला दोन दोन बायका, एक बाई तिला दोन दोन नवरे, अव्हा कसला नाताळ आहे. एक्स्ट्रा मॅरेज, एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर आणि सगळ्या घाणेरड्या गोष्टी. आणि मग तरी सुद्धा मी म्हणतो की नाही, माझा प्रभू जन्माला. अरे सार्वकालिक जीवन म्हणजे ख्रिस्ताची ओळख, आणि ख्रिस्ताची ओळख ज्या व्यक्तीला जात होती ना, त्याला कळतं तो देव पापाचा द्वेष करणारा, पापाबद्दल दंड देणारा, पापाबद्दल शासन करणारा देव आहे. म्हणून त्या स्त्रीला म्हटला, दगड ज्या व्यभिचार करणारी स्त्री सापडली ना, त्या सगळ्या शास्त्री पुरुषांनी आणि धार्मिक लोकांनी तिला पकडून आणून येशू समोर उभं केलं. त्यास येशू तिला म्हटला, येशू लोकांना म्हटला, आत्तापर्यंत कोणी पाप केलं नाही त्यानं पहिला दगड मारावा, मग संपला पाहिजे होतं. लोक सगळे सोडून निघून गेले जमिनीवरती लिहिल्यावरती. येशूनं तिला जाऊ द्यायला पाहिजे होतं, पण येशू एक गोष्ट तिला म्हटला, सगळ्यांनी सगळे निघून गेले का, कोणीच तुला मारलं नाही का, मग आता तो निर्दोष आहे, तो त्यानं कोणतं पाप केलं नाही, त्याला दगड मारण्याचा अधिकार होता. पण तो काय म्हटला माहिती का, मी सार्वकालिक जीवन देण्यासाठी आलो, आणि सार्वकालिक जीवन तो म्हटला, जा मी पण तुला क्षमा केली, पण इथून पुढे पाप करू नकोस, इथून पुढे पाप करू नकोस. खरा नाताळ म्हणजे एक निश्चय असतो, काय, इथून पुढे मी पाप करणार नाही, इथून पुढे मी चुका करणार नाही, इथून पुढे मी वाईट वागणार नाही. देवाला न पसंत पडणारी कोणतीच गोष्ट माझ्या जीवनामध्ये असणार नाही, त्याला नाताळ म्हटलेला आहे. अन्यथा तुम्ही अनेक नाताळ केले असतील, कर्जबाजारी झाला असाल, परंतु लक्षात ठेवा, या सगळ्या नाताळातला ख्रिस्त हरवून बसलेला आहे, आणि लोक फक्त एन्जॉयमेंटसाठी त्या सणाकडे पाहत आहेत. लक्षात घ्या, येशूचा जन्म हा एन्जॉयमेंट नाही. तुम्हाला माहिती का, प्रभू येशू ख्रिस्त जन्माला आल्यावर 2 वर्षाच्या आतील बालकं मारली. रामा इथं रडणं आणि आकांत चालू आहे अशी भविष्यवाणी करण्यात आलेली होती. म्हणजे ख्रिस्ताच्या जन्माच्या वेळेस तर मृत्यूचं तांडव होतं. हेरोद राजानं फरमान काढलं, सगळी 2 वर्षाच्या आतील बालकं मारा. का? कारण त्याला येशू नको होता, त्यानं ओळखलं होतं, एक राजा आल्यावर माझं राजपद जाणार आहे. त्याला ख्रिस्ताची ओळख झाली होती, त्याला माहितीये तो राजा असताना मी कसा राजा असणार आहे. यहुद्यांचा राजा जन्माला आलेला आहे, तो राजांचा राजा आहे. अनेक लोकांना ख्रिस्त का नकोय, कारण त्यांच्या मनावरती ते राज्य करत आहे, त्यांच्या इच्छेप्रमाणे चालत आहे. राज्य करणं म्हणजे इच्छेप्रमाणे चाललं. मला कोणी विचारायचं नाही मी कसा पण चालेल, मी कसाही विचार करेल, माझ्या परिवारातल्या लोकांशी कसाही वागेल, माझ्या मुलांशी मी कसा वागेल, माझ्या पत्नीशी मी कसा वागेल, माझ्या कुटुंबातल्या सदस्यांशी मी कसाही वागेल, मी माझ्या सासूशी कशी पण वागेल, माझ्या इच्छेप्रमाणे माझ्यावरती ते अवलंबून आहेत. अहो कसा नाताळ करत आहात, काय तुमचं परिवर्तन व्हावं, तुमचं हृदय बदलावं, नातेसंबंध नीट करावेत, हृदय सिंचित झालेलं आहे ते मोठं करावं, मोठ्या मनानं ख्रिस्ताला सामोरं जावं, ही भावना आमच्यामध्ये कधी येत नाही का? मग स्वर्गामध्ये बसलेला देव आणि त्याचा पुत्र किती दुःख व्यक्त करत असेल. बाहेरच्या लोकांशी आमचे नातेसंबंध चांगले आहेत, पण परिवारातल्या लोकांमध्ये जर तुम्ही बघितलं तर सगळे एकमेकावरती तोंड फुगून बसलेले आहेत, रुसलेले आहेत. मग कसला नाताळ करत आहात? नाताळ म्हणजे रांजण रिकाम करणं, मग ते पाहण्यानं भरणं. येशूची ओळख झाल्यावर येशून असा चमत्कार नाही केला तिथं, तो म्हटलं आतलं बाय. आता तसं पाहिलं तर ज्या देवानं रानामध्ये मोशेला सांगितलं खडकावरती काठी, आपण खडकातनं पाणी काढलं, रांजणामध्ये पण पाणी निर्माण करायला पाहिजे होतं, रांजणातलं पाण्याला आपोआप द्राक्षरस करायला पाहिजे होतं. पण येशूची प्रोसेस आहे. काय प्रोसेस आहे? तो प्रत्येक गोष्ट शिकवतो. ओळख काय त्याची? त्यानं ओळखच करून दिली. पहिले तुम्हाला काहीतरी करावं लागेल. काय करावं लागेल? आतल्या रांजणातलं पाणी, तुमचं पाणी बाहेर काढा, तुमचं पाणी नको, मी सांगतो ते पाणी घाला. म्हणून तो अहो तानिल्यांनो, तुम्ही सर्व जलाशयाकडे या, कारण ख्रिस्त हा जलाशय आहे, त्याचं वचन हे पाण्याप्रमाणे आहे. तुमचं पाणी, तुमचा अनुभव, तुमची धार्मिकता, ते सगळी बाहेर काढून टाका, आणि प्रभू येशू ख्रिस्तामधली धार्मिकता आतमध्ये घेणं. आजपर्यंत आम्ही आमच्या वाडवडिलांपासून चालत आलेला नाताळ केलेला आहे. त्यांनी शिकवलेलं काय? त्यांनी शिकवलं
तारा लावा, तारा लावला, डेकोरेशन करा, डेकोरेशन केलं, चर्च मध्ये डेकोरेशन करा। अहो ते डेकोरेशन करणारे लोक, मी कुणावर टीका करत नाही, कुणाला वाईट बोलणं माझा हेतू नाही, डेकोरेशन करणारे तंबाखू मळत मळत जर डेकोरेशन करत आहे तर कुठे तिथं ख्रिस्त? तुझं शरीर जिवंत देवाचं मंदिर आहे, त्या देवाचा आत्मा वास करतोय, तुला ठाऊक नाही का? कॅरल गाणारे कॅरल गाताना कुठंतरी जाऊन दारूचा दारू कुठल्या कोपऱ्यामध्ये जाऊन पितात, मग त्यांना तलब झाल्यावर तंबाखू खातात आणि मग पुन्हा ते ख्रिस्ताची गाणी गातात आणि लोक स्वागत करतात। त्यांना असतं देवदूत आले। अहो देवदूत कधी दारू पितील का? देवदूत कधी तंबाखू खातील का? देवदूत कधी सिगारेट ओढतील का? मग हा नातळ कशासाठी करत आहात? एन्जॉयमेंट? कुठं चार घरामध्ये गाणी गायल्यावर नाताळ होतो का? नाताळासाठी परिवर्तनाची गरज आहे, ख्रिस्ताला ओळखणं गरजेचं आहे। छान वाचते वचन पुन्हा एकदा, योहान 17:3। सार्वकालिक जीवन, सार्वकालिक जीवन हेच आहे की, हेच आहे की तू जो एकच खरा देव, एकच खरा देव, त्या तुला, त्या तुला व ज्याला तू पाठविल, ज्याला तू पाठवलं, त्या येशू ख्रिस्ताला, त्या येशू ख्रिस्ताला त्यांनी ओळखावे, त्यानं ओळखावं। येशू ख्रिस्ताला ओळखलं पाहिजे। आता कशी ओळख होणार आहे ख्रिस्ताची? हा म्हणतो नाही तो देवाचा पुत्र आहे। ठीक आहे, देवाचा पुत्र आहे, तुम्ही देवाचा पुत्र म्हणून ते जाता चर्चमध्ये येशूच्या नावानं प्रार्थना करता, पण ती ओळख नाही। खरी ओळख काय? खरी ओळख म्हणजे त्याचं स्वरूप समजावून घेणं। कसा आहे तो देव? कसा पवित्र आहे? कसा शुद्ध आहे? प्रभू ख्रिस्ताचं पुनरुत्थान झालं आणि मग पेत्र पुन्हा एकदा नावेमध्ये बसून मासे पकडण्यासाठी गेला। आता पूर्वी नावेमध्ये येशू असायचा, आता येशू मेला होता आणि तो उठलेला होता, पण स्वर्गात गेला नव्हता, तो थांबला होता। त्याला माहिती शिष्य जे आहेत ना, माझी ओळख विसरून जाणार आहेत। मग काय झालं माहिती का? येशू पाण्यावरती चालत आला आणि त्याला म्हटलं जाळं टाकल्याबरोबर मासे आले। मग प्रभू त्या नावेमध्ये आला, नावेमध्ये आल्याबरोबर पेत्रानं काय केलं? अंगरखा काढून कमरेला गुंडाळा। तो नग्न होता असं लिहिलेलं आहे, त्याने ओळखलं प्रभू आहे। येशूची ओळख झाल्याबरोबर मनुष्यामध्ये काय बदलतो होतो माहिती का? तो आपली नग्नता झाकतो। पेत्रानं आपली नग्नता झाकली। जोपर्यंत मला येशूची ओळख होत नाही ना, तोपर्यंत माझी नग्नता म्हणजे पाप झाकण्याचा मी प्रयत्न करत नाही। आणि कसं पाप झाकलं जातं? ज्याच्या अपराधांची क्षमा झाली, ज्याच्या पापांवर पांघरून घालण्यात आलं, तो धन्य। मग पापांवर पांघरून घालणार तरी कसा हो? ज्या दिवशी तुम्ही पश्चाताप करताना त्याच दिवशी प्रभू तुमच्या पापांवरती पांघरून घालतो। उदाहरण हा पुत्र पापाची संपत्ती घेऊन जगामध्ये गेला, सगळी संपत्ती उडवली, परत बापाकडे घरी आला, त्याच्या बापानं त्याला क्षमा केली। का क्षमा केली? मी तुमचा मुलगा म्हणून गिरायच्या लायकीचा नाही, मला एखाद्या मोलकऱ्याप्रमाणे तुमच्या घरामध्ये ठेवा, हा पश्चाताप त्यानं केला। शास्त्र काय सांगतं माहिती का? त्याच्या बापानं त्याला आंघोळ घालून नवीन झगा दिला, म्हणजे नवीन वस्त्र झाकलं त्याचं नग्नपण। कोणतं नग्नपण आहे? संपत्ती उडवल्यामुळं तो आता चाकरासारखा घरामध्ये राहणार आहे, पण पश्चाताप केल्यामुळं बापानं त्याला पुन्हा मुलाचा दर्जा दिलेला आहे। अहो नाताळ म्हणजे ते कबूल करणं, देवा मी तुझ्या योग्यतेचा नाही, आणि तो पश्चाताप केल्याबरोबर देव तुम्हाला एक नवीन जागा देतो आणि पुत्राप्रमाणे दर्जा देतो। ही ओळख आहे ख्रिस्ताची। पश्चातापच नाही आणि मग प्रत्येक वर्षी तेच रहाडगाड ग, त्याच गोष्टी। ख्रिस्त आला, आनंद झाला खेडोपाडी, ख्रिस्त दर्शनासाठी सजली माझी बैलगाडी। अहो तुमची बैलगाडी सजण्यासाठी तर तुम्हाला पश्चातापाची गरज आहे, पाप कबुलीची गरज आहे, पाप क्षमा मिळवणं गरजेचं आहे, उद्धारासाठी स्वतःला तयार आणि सज्ज करणं गरजेचं आहे। देवाची प्रिय लोको, ख्रिस्ताची ओळख होणं। मत्त्याचं शुभवर्तमान 16:13-19 वचन वाचा। मत्त्याचं शुभवर्तमान 16:13-19 पर्यंतची वचन। नंतर हा फिलिपाच्या कैसरियाकडल्या भागात हा गेल्यावर येशूने आपल्या शिष्यांना विचारले, येशूने आपल्या शिष्यांना विचारलं, मनुष्याच्या पुत्राला लोक कोण म्हणून म्हणतात? ते म्हणाले कित्येक बाप्तिस्मा करणारा योहान, कित्येक एलिया, कित्येक इर्मया, किंवा संदेष्ट्यातील कोणी एक असे म्हणतात। तो त्यांना म्हणाला, पण तुम्ही मला कोण म्हणून ओळखता? शिमोन पेत्राने उत्तर दिलं, आपण ख्रिस्त जिवंत देवाचे पुत्र आहात। त्यानं ओळखलं,
शिष्यांना विचारलं. आज तमाम ख्रिस्ती लोकांना देव हाच प्रश्न विचारते. जे जे आज यूट्यूबवरून फेसबुकवरून आणि टीव्हीच्या माध्यमातून आणि मला पाहत आहेत त्यांना येशू एकच प्रश्न, ओळख काय माझी? 25 तारखेचा ख्रिस्त का तारणारा ख्रिस्त? ओळख काय माझी? बाप्तिस्मा करणारा ख्रिस्त का चमत्कार करणारा ख्रिस्त? कित्येक लोकांनी येशूला एवढंच मर्यादित, काय बाप्तिस्मा घेतला संपलं, काय बाप्तिस्म्यानंतर पुढं काय आहे का नाही? एकदा तुमचं तारण झालं नंतर पवित्र जीवनामध्ये वाटचाल तर करायला पाहिजे ना. कोणी सांगितलं बाप्तिस्मा झालं म्हणजे स्वर्गाचं तिकीट मिळालं? प्रौढ ते परत जाण्याचा नेटानं प्रयत्न करा. ख्रिस्ताविषयीच्या मुळारंभीच्या गोष्टी शिकवण्याचं सोडून आता प्रौढ ते प्रत्नेटानं जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आध्यात्मिक जीवनामध्ये काहीतरी बनलं पाहिजे प्रियांना, ओळख व्हायला पाहिजे. काय ओळख व्हायला पाहिजे? जी पेत्रानं ओळख करून दिली, बाकीचे शिष्य सगळे तोंड, 12 पैकी 11 तोंड मिटून बसलं. आज जगाची परिस्थिती तशीच आहे, 12 पैकी 11 गप्प बसले आणि फक्त एकटा पेत्र उठून त्यानं सांगितलं विश्वासणाऱ्यांमध्ये असंच आहे, एखादा पेत्र सापडणार आहे, एखादा विश्वासणारा येणार आहे, एखादा शिष्य त्याला ख्रिस्ताची ओळख झालेली आहे. बाकीच्या लोकांचं काय? चर्चमध्ये बघा तुम्ही 25 तारखेला एवढी गर्दी पडती ना, म्हणजे सगळे असणारे 11 लोकांपैकी येते, वर्षभर गायब आणि 25 तारखेला गर्दी. कोणी सांगितलं तुम्हाला ख्रिस्ताचं दर्शन होणार आहे? तुम्ही फक्त नातेवाईकांना भेटायला आला, तुम्ही तुमचे कपडे दाखवायला आला, तुम्ही तुमच्या अंगातले अलंकार दाखवायला, तुम्ही ख्रिस्ताला भेटायला नाही आला. उलट तुम्ही जर बघितलं ना, येशू ख्रिस्ताला भेटायला आलेले जे मागी लोक आहेत ना, ज्ञानी लोक आहेत ना, त्यांनी सोनं अर्पण येशूला केलं. तुम्ही तर तुमच्याच अंगावरती दागिने घालून तुम्ही तुमचंच आणि कपडे घेऊन आणि लोकांना भेटण्यासाठी येता, तिथं तसा ख्रिसमस झालेला नाहीये. काढून टाका डोक्यातली तुमची कल्पना, काढून टाका, असा ख्रिसमस नसतो कधी. खरंच ख्रिसमस काय? ओळख पटली पाहिजे. तो सार्वकालिक जीवन देण्यासाठी आला आणि सार्वकालिक जीवन कोणाला मिळतं? ज्याला ख्रिस्ताची ओळख पटली, ज्याला देवाची ओळख पटली, जो एकाच देवाची उपासना करत आहे, एकाच देवाला शरण जात आहे, एकाच देवावरती त्याचा विश्वास आहे, त्याच्या समोर दुसरा देव नाही, मग त्याला दुसऱ्या देवाची तो उपासना करत नाही, त्याला सार्वकालिक जीवन मिळतं. मग पेत्र काय म्हटला? तो ख्रिस्त जिवंत देवाचा पुत्र आहे आणि ख्रिस्त म्हणजे उद्धारक, ख्रिस्त म्हणजे सुटका देणारा, ख्रिस्त म्हणजे तारणारा. प्रश्न तोच आहे, ख्रिस्ताची ओळख पटली तर तुमचं तारण तुम्ही साधून घेतलं का? तारण साधणं म्हणजे कुठून तरी सुटणं, सुटायला पाहिजे आम्ही. आज आम्ही अजून पण पापाच्या बंधनामध्ये अडकून पडलेलो आहे, आम्हाला सुटणं गरजेचं आहे प्रियांनो. शास्त्र सांगतं पेत्र त्यानं ओळखलं, काय म्हटलं पेत्राला तो? हा, सिमोन पेत्राने उत्तर दिले, आपण ख्रिस्त जिवंत देवाचे पुत्र आहात. आपण ख्रिस्त जिवंत देवाचे पुत्र आहात. येशूने त्याला म्हटले, येशूने त्याला म्हटलं, सिमोन सिमोन धन्य तुझी, हा धन्य तुझी, कारण मांस व रक्त, मांस व रक्त यांनी नव्हे, यांनी नव्हे तर माझ्या स्वर्गातील पित्याने, स्वर्गातील पित्याने हे तुला प्रगट केले आहे. ही गोष्ट कोण प्रगट करतं? मांस आणि रक्त नाहीये. कोण मांस आणि रक्त? तुमचे वाडवडील, तुमचे पूर्वज, ज्या पूर्वजांनी तुम्हाला ख्रिसमस अशा पद्धतीने साजरा करायला सांगितला ना, ते तुमचे पूर्वज दारू पितच मेले, व्यसन करतच मेले, त्यांनी त्यांचं तारण साधून घेतलं नाही कारण त्यांना ख्रिस्ताची ओळख झाली नव्हती. मग आता कोण तुम्हाला प्रगट करतं? स्वर्गातला देव. कशाच्या द्वारे? वचनाच्या द्वारे. आज तुम्हाला वचनाच्या द्वारे नाताळ कळालेलं आहे आणि हा नाताळ करत असताना ना तुमचं परिवर्तन होणं गरजेचं आहे, बदल होणं गरजेचं आहे, स्थितीमध्ये फरक पडला पाहिजे प्रियांनो. अशा स्थितीने नाताळ केला तर खरा ख्रिसमस असणार आहे. ख्रिस्ताची ओळख काय? तो मुक्तीदाता आहे, तो न्याय करणारा आहे, तो तारणदाता आहे आणि ज्याला तारणारा म्हणून येशू कळाला ना, तो पापामध्ये कधी अडकत नाही, सुटलं पाहिजे पापातनं, परिवर्तन होऊ द्या. ह्या नाताळामध्ये प्रभूला आमच्याकडनं सर्वोत्तम बक्षीस कोणतं असेल? तुम्ही घरामध्ये ज्या डेकोरेशन केलं ना, खरंच मी तुम्हाला सांगतो तुमच्या कोणत्याच डेकोरेशनमध्ये प्रभू संतुष्ट नाही. ते तुमच्या घराला सजवणं आहे, इथं सजवलं पाहिजे. हे हृदय, याच्यामध्ये तो बसतो ना, याच्यात तो वास करतो ना, हे बंद आहे मग ते उघडून काय उपयोग आहे? त्या गव्हाणी त्याला आता नको आहे, ती गव्हाणी 2000 वर्षापूर्वी त्यानं स्वीकारली गव्हाणी, आता गव्हाणी स्वीकारत नाही. प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये म्हणतो, पहा मी द्वाराशी उभा आहे, द्वार ठोकीत आहे,
जो कोणी माझी वाणी ऐकेल आणि मला आत घेईल मी त्याच्याबरोबर भोजन करेल. मग भोजन असंच करत नाही, जक्कयाबरोबर भोजन करण्याचा त्याचा उद्देश होता, जक्कयानं पश्चाताप करावा. आणि जक्कयानं तर केलं. शिमोनाच्या घरामध्ये तो जेवायला गेला त्या घरामध्ये सुद्धा, आणि शिमोनानं नाही पश्चाताप केला, पण मरियनं त्याच्या चरणावरती अश्रू गाळले, अश्रूंनी त्याचे चरण पुसले, हे खरं. आणि ख्रिस्ताला ओळखणे प्रियांनो, शिमोनानं तो म्हणतो मी शिमोना तुम्हाला ओळखलं नाही, तुझ्या घरामध्ये मी आलो, पण साधं तू गुरुला पाय धुवायला पाणी द्यायला पाहिजे ते सुद्धा तू केलं नाही, त्यानं गुरुला ओळखलं नव्हतं. आज पुष्कळ लोकांना ख्रिस्ताची नव्यानं ओळख होणं गरजेचं आहे. ओळखा त्याला, असंच म्हणून त्याच्याबरोबर चालू नका. तुमचं परिवर्तन होऊ द्या. बाप्तिस्म्यापुरतं मर्यादित राहू नका, चमत्कारापुरतं मर्यादित राहू नका, गरजेपुरतं मर्यादित राहू नका. उद्धार करता, तारणारा, मुक्तीदाता, सुटका देणारा आणि एवढा मोठा इशू तुमच्याकडे असताना का तुमची मुलं व्यसनामध्ये, का तुम्ही व्यसनामध्ये, का तुम्ही व्यभिचारामध्ये अडकलेला आहे, का तुम्ही जारकर्मामध्ये अडकलेला आहे, का तुम्ही आणि सर्व प्रकारच्या अनितीच्या धनामध्ये आणि एन्जॉय करत आहात, याच्यातनं बाहेर या. आता देवाचा पुत्र दुसऱ्यांदा सार्वकालिक जीवन देण्यासाठी येणार नाही, दुसऱ्यांदा ढगावरती बसून येईल त्यावेळेस सार्वकालिक मरण किंवा सार्वकालिक जीवन. आता जिवंत आहात तोपर्यंत सार्वकालिक जीवनासाठी तुम्ही प्रयत्न करू शकता, तुम्ही बाहेर पडू शकता, ख्रिस्ताला ओळखू शकता, त्याचं स्वरूप तुम्ही समजावून घ्या. तुमचं जीवनाचा बदल झाल्यानंतर आणि ख्रिस्त तुमच्यावरती राज्य करेल, मग तुम्हाला आशा असेल की ज्यास तो येईल त्याच्याबरोबर उचललं जाईल, त्याच्याबरोबर उचललं जाऊन जिथं अनंत काळचं जीवन आहे तिथं तुमची स्थापना केली जाईल. बायबल सांगतं देवानं जगावर एवढी प्रीती केली, त्यानं आपला एकुलता एक पुत्र दिला. कशासाठी पुत्र दिला? कोणाचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. हे सार्वकालिक जीवन आहे. नाताळ म्हणजे सार्वकालिक जीवनाची प्राप्ती, आणि सार्वकालिक जीवनाची प्राप्तीसाठी ख्रिस्ताची ओळख होणं गरजेचं आहे. देवाचे प्रिय लोको, काही संदेश तुम्हाला दुखावले जातील. तुम्ही नाताळचा संदेश आनंदाचा संदेश नाही हो, हेतूच विसरून गेलेला आहात तुम्ही. आनंद नाही, परिवर्तन महत्वाचं आहे. आणि मग ख्रिस्ताचं जीवन स्वीकारल्यावर पण आनंद आहे. कोणता आनंद? तो पवित्र आत्म्याच्या द्वारे मिळणारा आनंद. आणि तो आनंद या वर्षामध्ये प्रभू तुम्हाला देव. प्रार्थना करू आपण. सर्वसमर्थ देवा, तुझ्या लोकांबद्दल तुझी स्तुती करतो जे तुझं वचन आवडीनं ऐकत आहेत. नाताळाचा हेतू ख्रिस्त पृथ्वी तलावरती येण्याचा हेतू विसरून आम्ही कितीही सण साजरा केला तर त्या सणाला अर्थ नाही. देवपित्यानं ज्या उद्देशासाठी आपल्या एकुलत्या एक पुत्राला सर्व जगासाठी दिलं, त्या पुत्राला प्रत्येकानं ओळखावं, तारण साधून घ्यावं, स्वतःचं जीवन परिवर्तन करून घ्यावं. काना गावातलं जसा सोहळा तसा हा सोहळा चालू आहे. जे लोक तुझं वचन ऐकत आहे अशा सर्वांसाठी प्रार्थना करतो, त्यांच्यातल्या चुका त्यांना दिसू दे. सार्वकालिक जीवन देण्यासाठी देवाच्या पुत्राचं आगमन 2020 वर्षापूर्वी पृथ्वी तलावरती झालं, पण अजूनही लोक पापाच्या गुलामगिरीमध्ये आहेत. आज सकाळी त्यांची सुटका कर, त्यांचं परिवर्तन कर, त्यांच्या मनामध्ये बदल कर. खऱ्या देवाची ओळख त्यांना व्हावी, खऱ्या देवाला त्यांनी स्वीकारावं, आणि आपल्या जीवनामध्ये बदल करून एक चांगलं जीवन जगण्यासाठी सहाय्य कर. ज्या परिवारामध्ये कष्ट आहेत, दुःख आहेत, नाताळाचा आनंद त्यांचा द्विगुणित कर प्रभूजी. त्यांच्या गरजांची पूर्तता कर. एकही कुटुंब त्रासामध्ये, आर्थिक अडचणीमध्ये राहू देऊ नकोस, तर प्रत्येक परिवाराच्या प्रार्थना तुझ्यापर्यंत पोहोचू दे. आणि हे परिवार ख्रिस्ताचा खरा आनंद त्यांनी साजरा करण्यासाठी तुझा अनुग्रह, तुझी कृपा, तुझं वात्सल्य त्यांच्यावरती पाठव. कमी घटी असेल तर काढून टाक प्रभूजी, आणि या सगळ्यातनं तुझं गौरव होऊ दे. हा ख्रिस्त जन्मोत्सव अनेकांच्या जीवनामध्ये परिवर्तन घेऊन येणारा ठरला जाऊ दे. येशूच्या नावात ही प्रार्थना विनवणी केली म्हणून तो ऐक. Amen.